Hello dear student, my name is Mahesh Kadam, lecturer at Yashwantrao Chavan Polytechnic Itzalkaranji. Today we are going to learn the subject basic mechanical engineering. आता तुम्ही सगळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रांचचे स्टुडंट असताना तुम्हाला हा सब्जेक्ट जो आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट शिकण्याची का गरज पडली, कारण याच्यामध्ये कसं आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ज्या काही सिस्टीम्स आहेत, मग त्या हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल, थर्मल पॉवर प्लांट असेल, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व डिव्हाइस रन करण्यासाठी इलेक्ट्रिकल मोटरची गरज असते. तर ज्यावेळी तुम्ही ऍज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून ह्या मोटरचं इन्स्टॉलेशन करत असता, त्याचा मेंटेनन्स बघत असता, तर त्या मोटरवरती रन होणाऱ्या डिव्हाइस बद्दल देखील तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून बोर्डाने तुम्हाला हा सब्जेक्ट इंट्रोड्यूस केला आहे, ज्याचं नाव आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर आज आपण या सब्जेक्ट मध्ये की हा जो काही कोर्स आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत की ह्या कोर्सचं बेसिक इंट्रोडक्शन आपण घेणार आहोत, त्याचबरोबर त्याची एक्झामिनेशन स्कीम काय असणार आहे ते देखील आपण बघणार आहोत, आणि त्याचबरोबर ह्या कोर्समध्ये असणारे जो काही सिलेबस आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर नेक्स्ट मध्ये तर तुमच्या कोर्सचं जे नाव आहे ते आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ठीक आहे. तर या कोर्सचा जो काही अब्रिवेशन आहे ते नाव आहे BME, हे अब्रिवेशन आहे. कोर्सचा कोड आहे 22214. एक्झामिनेशन स्कीमच्या बाबतीत जर बघायला झालं तर ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहित आहे की तुम्ही आता आय स्कीम मध्ये आहात, आणि आय स्कीम हा जो काय पॅटर्न आहे तो 70 आणि 30 पॅटर्न आहे. याच्यामध्ये थिअरीला देखील, थेरी आणि प्रॅक्टिकल असे हे दोन पार्ट असतात, आणि थेरीमध्ये देखील तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असती आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असती, त्याचबरोबर प्रॅक्टिकल मध्ये देखील एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंट देखील असणार आहे. तर थेरी जो काय आहे हे 70 मार्क, त्याची एक्झामिनेशन बोर्ड कंडक्ट करत असतं. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट मध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये टेस्ट 1 घेतली जाईल प्लस टेस्ट 2 घेतली जाईल, ह्या दोन टेस्ट आहेत. ह्या दोन्ही टेस्टचं ऍव्हरेज ह्याच्यामध्ये काढलं जाईल आणि प्लस ह्याच्यामध्ये मायक्रो प्रोजेक्टचे असे 10 मार्क ऍड केले जातात ह्या दोन्ही टेस्टचे. म्हणजे एक टेस्ट असणार आहे ती 20 मार्काची, दुसरी टेस्ट 20 मार्काची, आणि त्याप्रमाणे त्याचा ऍव्हरेज काढला जाईल. म्हणजे तुम्हाला इथं काहीतरी 20 पैकी मार्क्स पडले जातील, ते पडलेले मार्क्स त्याच्यामध्ये मायक्रो प्रोजेक्टचे मार्क्स ऍड केले जातील आणि ते तुम्हाला 30 पैकी दिले जातील, जे तुम्हाला इथं मिळणार आहेत. तर हे झालं थेरीच्या बाबतीत. आता प्रॅक्टिकलच्या बाबतीत जर बघायला गेलं तर प्रॅक्टिकल हे तुम्हाला 25 मार्काचं असणार आहे, जी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असेल ती. एंड सेमिस्टर एक्झामिनेशन आपण पूर्ण सेमिस्टर संपल्यानंतर एक्झामिनेशन ती कंडक्ट करत असतो. तर काही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन ह्या इंटरनल असतात, काही एंड सेमिस्टर एक्झामिनेशन हा एक्सटर्नल असतात. तर आपला जो कोर्स आहे त्यासाठी इंटरनल तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामिनेशन असणार आहे. त्याचबरोबर ह्यासाठी प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी 25 मार्क असणार आहेत. तर प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी ह्याच्यासाठी, ह्या सब्जेक्टसाठी तुम्हाला बोर्डाचं स्टँडर्ड मॅन्युअल नाही आहे, आपण यासाठी फाईल तुम्हाला असणार आहे. तर त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट्स आपण लिहून घेणार आहोत आणि त्या बेसिस वरती तुम्हाला प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे 25 मार्क दिले जातील. तर थिअरीच्या बाबतीत बघता हे 70 आणि 30 हे टोटल 100 मार्क, आणि हे 25 आणि 25 असे प्रॅक्टिकलचे 50 मार्क. तर टोटल तुमचा 150 मार्कासाठी हा टोटल सब्जेक्ट असणार आहे. पुढे आपण बघूया याच्यामध्ये असणारा सिलेबसच्या बाबतीत थोडासा आपण ओव्हरव्ह्यू घेऊया. तर ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ द सिलेबस, आपल्याला ब्रीफ इंट्रोडक्शन याच्यामध्ये बघायचं आहे. तर टॉपिक वाईज जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये टोटल युनिट्स असणार आहेत 5. इथं मी 1 ते 5 युनिट्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक युनिटचं नाव आणि त्याला असणारं त्याचं वेटेज याच्यासमोर लिहिलेलं आहे. तर पहिला युनिट याच्यामध्ये आहे स्टीम बॉयलर्स अँड स्टीम टर्बाईन, त्याचं वेटेज आहे 20 मार्काचं. त्याच्यानंतर आहे आयसी इंजिन अँड गॅस टर्बाईन, त्याचं वेटेज आहे 14 मार्काचं. त्याच्यानंतर फ्लुइड मशिनरी नावाचं जो युनिट आहे त्याचं युनिट आहे, त्याचं वेटेज आहे 12 मार्काचं. नंतर चौथा युनिट आहे तुमचं एअर कॉम्प्रेसर आणि त्याचं वेटेज आहे 8 मार्काचं. आणि लास्टचा आणि 5वा युनिट आहे एअर एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, त्याचं वेटेज आहे 16 मार्काचं. असं टोटल तुम्हाला 70 मार्काचा हा पूर्ण सिलेबस याच्यामध्ये असणार आहे. तर आता आपण काय करू तर प्रत्येक युनिट वाईज थोडं त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे ते बघून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे याचा एक ओझरता ओव्हरव्ह्यू आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर जर पहिला टॉपिक आपण बघायला गेलं तर पहिल्या टॉपिकचं नाव आहे
स्टीम बॉयलर अँड स्टीम टर्बाईन ह्या टॉपिकचं नाव आहे. तर बेसिकली आपल्याला याच्यामध्ये पहिल्यांदा थोडस थर्मोडायनामिक्स बद्दल शिकायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की एनर्जी काय असती, कॅपॅसिटी टू डू द वर्क इज नोन एज द एनर्जी. एनर्जी आपण शिकलो आहोत, एनर्जी एनर्जी आपण शिकलो आहोत. तर एनर्जी आणि त्याचे इंटरॅक्शन हे सगळं आपण थर्मोडायनामिक्स मध्ये शिकणार आहोत. तर त्याच्याचबरोबर आपल्याला काय शिकायचे की थर्मोडायनामिक्सच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये वेगवेगळे लॉज कोणकोणते आहेत, जसं की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असेल आणि झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असेल. तर हे आपल्याला स्टार्टिंगला इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड पार्ट बघायला गेलो तर स्टीम आणि इट्स स्टीम आणि स्टीमचं जनरेशन. आता आपल्याला माहित आहे की ज्यावेळी वॉटर आहे, ठीक आहे, तर वॉटरला आपण काय केलो, जर हीट आपण प्रोव्हाइड केली तर वॉटरला हीट प्रोव्हाइड केल्यानंतर काय होईल, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, स्टीम मध्ये होणार आहे. इफ आय प्रोव्हाइडेड हीट टू द वॉटर देन स्टीम इज देन वॉटर इज कन्वर्टेड इन टू द स्टीम. म्हणजेच हे लिक्विड फॉर्म मध्ये जे असणारं वॉटर आहे ते कशामध्ये जाईल, वेपर फॉर्म मध्ये जाईल, कधी, ज्याला आपण हीट दिल्यानंतर. मग ह्याला आपण काय म्हणत असतो, स्टीम म्हणत असतो. तर मग ही स्टीम कशा पद्धतीने जनरेट होत असती, त्याच्यानंतर जनरेट झालेली स्टीम त्याचे टाईप्स कोणकोणते असतात, टाईप्स जे आहेत तर ते स्टीम आपण पुढे नेऊन त्याचं ऍप्लिकेशन कसं युज करायचं आहे, नंतर स्टीम जनरेट करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे बॉयलर्स असतात, स्टीम ज्या डिव्हाइस मध्ये आपण जनरेट करत असतो त्याला आपण बॉयलर म्हणत असतो, मग बॉयलरचे कोणकोणते टाईप्स असणार आहेत, त्याच्यानंतर नॉझल म्हणजे काय आहे, त्याचं ऍप्लिकेशन कशासाठी आपण युज करणार आहोत, नंतर जे आपण स्टीम नेणार आहोत ती टर्बाईन मध्ये आपण इम्पिंजिंग करणार आहोत, इम्पॅक्ट त्याच्यानंतर आपल्याला कशी मोशन टर्बाईन मधून मिळणार आहोत, त्याचबरोबर थर्मल पॉवर प्लांट की सगळे डिव्हाइस आपण एकत्र करून कशा पद्धतीने थर्मल पॉवर प्लांट असतो आणि त्याचा लेआउट असतो हे आपल्याला बघायचं आहे. तर हे सर्व आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. इथं मी एक छोटीशी थर्मल पॉवर प्लांटचं एक लाईन डायग्राम दिलेली आहे. तर बेसिकली कोणत्याही थर्मल पॉवर प्लांट मध्ये हे बेसिकली चार कॉम्पोनंट असतात, ज्याच्यामध्ये पंप पहिला असणार आहे, बॉयलर आहे, टर्बाईन आहे आणि कंडेन्सर आहे. आपण पंप मधून काय करतो, तुमचं जे काय वॉटर आहे ते आपण बॉयलरला फीड करतो, बॉयलर मध्ये हीट ऍडिशन करून त्याचं कन्वर्जन स्टीम मध्ये केलं जातं आणि ही स्टीम पुढे टर्बाईनला सप्लाय केली जाते. टर्बाईन काय करतो, त्या स्टीम पासून स्टीम मध्ये जी काही हीट एनर्जी आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करून ती मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो आणि हीच मेकॅनिकल एनर्जी आपण जनरेटरला देतो आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी आपण प्रोड्यूस करत असतो. आणि एक्झॉस्ट झालेली स्टीम म्हणजे टर्बाईन मधून वर्क आलेली स्टीम आपण काय करतो, पुन्हा कंडेन्सर कडे नेतो आणि कंडेन्सर मध्ये पुन्हा जो काय वेपर फॉर्म आहे त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्जन केलं जातं आणि पुन्हा ती काय आहे तेच वॉटर काय केलं जातं, परत इकडे फीड केलं जातं. हे एक जनरल लेआउट असणार आहे आणि ह्याबद्दल आपण डिटेल माहिती त्या ज्यावेळी आपण तो टॉपिक पूर्णपणे शिकू त्यावेळी ते घेणार आहोत, ठीक आहे. तर नेक्स्ट जो युनिट आहे तो आहे तुमचा आयसी इंजिन आणि गॅस टर्बाईन. तर याच्यामध्ये बघा, तर आता सगळेजण टू व्हीलर आणि फोर व्हीलर सगळे बघतात, मोटरसायकल सगळे चालवतात, तर त्याच्यामध्ये इंजिन असणार आहे. तर इंजिनचं काय फंक्शन असणार आहे, तर आयसी इंजिन म्हणजे काय, आयसी इंजिन याचा अर्थ काय होतो, इंटरनल कंबशन इंजिन, इंटरनल कंबशन, इंटरनल कंबशन इंजिन. इंटरनल कंबशन म्हणजे काय, ज्या इंजिनचं कंबशन हे इंजिनच्या इंटरनली होत असतं त्याला आपण इंटरनल कंबशन इंजिन असं म्हणत असतो. तर इंजिन बेसिकली काय करत असतं, इंजिनला आपण काय करतो बघा, इंजिनला आपण हीट एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. तर हीट एनर्जी जी काय प्रोव्हाइड केलेली आहे त्या हीट एनर्जीचं तो कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करत असतो. तर अशा डिव्हाइसला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन एज अ इंजिन. इंजिन इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स हीट एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी, ठीक आहे. तर जर काय जे काय वेगवेगळे टाइप्स कोणकोणते आहेत, त्याच्यानंतर त्याचे कॉम्पोनंट्स कोणकोणते असणार आहेत हे आपण डिटेलमध्ये त्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर इंजिनला वर्क होण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या इफिशियन्सी आहेत. आता ज्यावेळी आपण इफिशियन्सी म्हणू तर इफिशियन्सीचा स्टँडर्ड जो फॉर्म्युला तो काय असणार आहे, इफिशियन्सी आपण दाखवणार आहे इटा सिम्बॉल न. इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, म्हणजे आपण इनपुट किती दिलं होतं आणि त्या इनपुट पासून आपल्याला काय आउटपुट मिळालं. तर जनरली आपण पर्सेंटेज मध्ये इफिशियन्सी एक्सप्रेस करत असतो म्हणून ह्याला मल्टीप्लाय बाय 100 असं करणार आहोत. तर आयसी इंजिनच्या बाबतीत कोणकोणत्या वेगवेगळ्या इफिशियन्सीज आहेत आणि त्याचं एकमेकाशी इंटरलिंक काय आहेत,
इंटरकनेक्शन काय आहेत हे आपण सगळं या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे तो दोन पार्टमध्ये डिवाइड झाला, आयसी इंजिन आहे त्याचबरोबर गॅस टर्बाईन आहे. तर सेकंडला जो गॅस टर्बाईन आहे तर याच्यामध्ये मग गॅस टर्बाईन म्हणजे काय आहे, गॅस टर्बाईनचे टाईप्स कोणकोणते आहेत, गॅस टर्बाईनचं ऍप्लिकेशन काय आहे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर गॅस टर्बाईन जनरली जो आहे तो आता एव्हिएशन फील्डमध्ये वापरला जातो, पॉवर जनरेशनसाठी देखील वापरला जातो. तर ह्याचे जे डिटेल्स आहेत त्याचे टाईप्स हे आपण त्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट युनिट तुमचं जे आहे ते फ्लूइड मशीनरी. तर याच्यामध्ये बघा, ज्यावेळी आपण फ्लूइड मशीनरी बघत असतो तर याचे दोन पार्ट झाले, एक याच्यामध्ये काय असणार आहे टर्बाईन असणार आहे आणि दुसरा पार्ट कुठला असणार आहे पंप असणार आहे. तर टर्बाईन आणि पंप हे दोन्ही फ्लूइड मशीनरीच्या अंडर येणार आहे. तर टर्बाईन याच्यामध्ये काय असतं बघा, हायड्रॉलिक टर्बाईन. तर हायड्रॉलिक टर्बाईन काय करत असतो, समजा टर्बाईन आपण एक डिव्हाइस घेतला जो काय करतो, ह्या डिव्हाइसला आपण हायड्रॉलिक एनर्जी देत असतो. तर ही दिलेली हायड्रॉलिक एनर्जीचं कन्वर्जन तो काय करत असतो, मेकॅनिकल एनर्जीमध्ये करत असतो. पुन्हा ही मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. ठीक आहे, इथं तुम्ही एक अॅनिमेशन बघाल की याच्यामध्ये काय होते बघा, की आपण ह्या नॉझलच्या थ्रू, म्हणजे तुमचा इकडे डॅम असणार आहे आणि डॅमच्या मधून येणारं जे काय वॉटर आहे ते आपण इथं नॉझलमध्ये काय करतो, त्याचं जे काय प्रेशर आहे त्याचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो आणि हाय व्हेलॉसिटी जेट प्रोड्यूस करतो आणि हा जेट तुमच्या टर्बाईनवरती आणला जातो. तर टर्बाईन ज्यावेळी रोटेशन करतो त्यावेळी त्याच्या रनरला आपण काय केलेलं आहे, इकडं जनरेटर आपण कनेक्ट केलेला आहे. तर इथं जे काय पाण्यामध्ये असणारी ती कुठली एनर्जी होती, हायड्रॉलिक एनर्जी, आणि त्या हायड्रॉलिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालं, मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालं आणि मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन पुन्हा तुमच्या इथं ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होणार आहे. तर आता हा एक पेल्टन व्हील टर्बाईन झाला. मग कोणकोणत्या टाईपचे टर्बाईन्स आहेत, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत हे आपण सगळं या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की हायड्रॉलिक मशीन्समध्ये टर्बाईन आला त्याचबरोबर पंप आला. तर पंपमध्ये जर बघायला गेलं तर पंपच्या बाबतीत बघा, एक्झॅक्टली हायड्रॉलिक टर्बाईनच्या रिव्हर्स वर्क होणार आहे. समजा आपण हा पंप जर डिव्हाइस धरला तर याच्यामध्ये काय असणार आहे बघा, आपण याला देताना मेकॅनिकल एनर्जी देणार आहोत आणि मेकॅनिकल एनर्जीचं तो कन्वर्जन कशामध्ये करणार आहे, हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करणार आहे. तर याची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल, पंप इज अ डिव्हाइस विच कॅन कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी प्रोव्हाइडेड टू इट इन टू द हायड्रॉलिक एनर्जी. त्याला जी काय आपण मेकॅनिकल एनर्जी देणार आहे त्याचं कन्वर्जन तो कशामध्ये करेल, हायड्रॉलिक एनर्जीमध्ये करणार आहात. तर ह्याच्यामध्ये इथं अॅनिमेशन दिसतंय बघा. तर बेसिकली पंपच्या क्लासिफाय करायला गेलं तर त्याचे दोन टाईप्स पडणार आहेत, एक सेंट्रिफ्युगल पंप आहे आणि दुसरा रेसिप्रोकेटिंग पंप आहे. तर वरती जो डायग्राम मध्ये दिसतोय तुम्हाला तर तो कुठला आहे, हा जो आहे तो सेंट्रिफ्युगल पंप आहे आणि खाली दिसतोय तो तुमचा रेसिप्रोकेटिंग पंप आहे. ठीक आहे, तर हे दोन मेजर पंपचे टाईप झाले. तर मोस्टली सगळेजण मला वाटतं सेंट्रिफ्युगल पंपचे सगळेजण फॅमिलियर आहात. ठीक आहे, तर मग कोणता पंप कुठल्या ऍप्लिकेशनला वापरायचं, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि डिटेल्स हे आपण ह्या जो तिसरा युनिट आहे त्याच्या सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट जर चौथ्या युनिटकडे आपण गेलो तर एअर कॉम्प्रेसर नावाचा तुमचा चौथा युनिट असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, एअर कॉम्प्रेसर आपण काय करणार आहोत, एअरला कॉम्प्रेस करणार आहोत. मग एअर कॉम्प्रेसर करायचं म्हणजे काय करतो आपण, तर त्याचा आपण काय करतो, प्रेशर कमी करतो, सॉरी त्याचं प्रेशर, त्याचं व्हॉल्यूम कमी करतो आणि प्रेशर आपण त्याचं इन्क्रीज करत असतो. तर याच्यामध्ये काय आहे की एअर कॉम्प्रेसर इज अ डिव्हाइस इन विच एअर इज कॉम्प्रेस्ड. ठीक आहे, आपण ऍटमॉस्फिअरमध्ये जी काय असणारी एअर घेत असतो आणि त्याला आपण कॉम्प्रेस करत असतो. तर मग एअर कॉम्प्रेसरची डेफिनेशन असेल, मग हे कॉम्प्रेस आपण काय करायचं कॉम्प्रेस, त्याचे ऍप्लिकेशन काय काय असतील तर ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला कॉम्प्रेसरचे ऍप्लिकेशन आपण बघत असतो बऱ्याचशा वर्कशॉपमध्ये, इंडस्ट्रीमध्ये क्लिनिंग पर्पजला आपण कॉम्प्रेस्ड एअर वापरत असतो, त्याचबरोबर स्प्रे पेंटिंग असेल, तर असे वेगवेगळे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. नंतर त्याचे टाईप्स ऑफ एअर कॉम्प्रेसर, मग एअर कॉम्प्रेसरचे कोणकोणते टाईप्स आहेत, तर त्याच्यामध्ये बेसिकली रोटरी एअर कॉम्प्रेसर असतील, रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर असतील, त्याच्यानंतर त्याचं डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे सगळं आपण एअर कॉम्प्रेसर या टॉपिक मध्ये बघणार आहोत. इथं तुम्हाला थोडस एक अॅनिमेशन दिसते जे रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसरचं आहे. ठीक आहे, तर रेसिप्रोकेटिंग एअर कॉम्प्रेसर मध्ये सिंपल तो कॉम्प्रेसर काय करत असतो की ऍटमॉस्फिअर मधली जी काही एअर आहे ती सक करायची आणि त्याचं प्रेशर इन्क्रीज करायचं बाय रिड्युसिंग इट्स व्हॉल्यूम. हे आपण रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरच्या बाबतीत करणार आहोत.
नंतरचा पाचवा जो युनिट आहे तो काय आहे, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मध्ये तर रेफ्रिजरेशन सिस्टम काय आहे, टन्स ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे काय आहे, कॉम्पोनंट्स ऑफ VCRS, VCRS म्हणजे काय आहे, वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टम. तर बेसिकली रेफ्रिजरेशन आपण का करत असतो, तर एखादा जे काय फूड आहे त्याला जास्त काळ प्रिझर्व करण्यासाठी, जास्त काळ टिकावं म्हणून आपण त्याला काय करतो, लो टेम्परेचरला स्टोअर करत असतो, जेणेकरून बॅक्टेरियाची जी ग्रोथ आहे ती काय होईल, स्लो होईल आणि तो जास्त काळ दीर्घकाळ टिकणार आहे. तर ह्यासाठी आपण रेफ्रिजरेशन सिस्टम वापरत असतो. तर मग हे रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स असतात, ते कॉम्पोनंट कशा पद्धतीने वर्क होत असतात, हे सगळं डिटेलमध्ये आपण काय करणार आहोत, ह्या रेफ्रिजरेशनच्या पार्टमध्ये बघणार आहोत. याचा सेकंड पार्ट आहे तो एअर कंडिशनिंग. आता एअर कंडिशनिंग, ज्यावेळी आपण एअर कंडिशनिंग कडे येऊ, तर एअर कंडिशनिंग याचा अर्थ काय होत असतो, की एअर जी आहे आपल्याला काय वाटलं पाहिजे, एअरचा वापर करून ह्युमन कम्फर्ट वाटला पाहिजे. ह्युमनला कम्फर्ट वाटलं पाहिजे. तर कम्फर्ट वाटण्यासाठी आपण काय करत असतो, एअरचे वेगवेगळे पॅरामीटर कंट्रोल करत असतो. मग कोणकोणते पॅरामीटर आपण एअरचे कंट्रोल करत असतो, तर एअरचं टेम्परेचर आपण कंट्रोल करत असतो, एअरची ह्युमिडिटी आपण कंट्रोल करत असतो, त्याचबरोबर प्युरिटी कंट्रोल करत असतो आणि मोशन, ह्या सगळे वेगवेगळे पॅरामीटर्स आपण कंट्रोल करत असतो. त्यामुळेच आपण कोणत्याही एसी रूम मध्ये गेल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल फील होत असतं. तर मग एसी जर म्हणलं आपण एअर कंडिशनिंग, मग त्याचे कोणकोणते टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेथड्स आहेत एनर्जी सेव्हिंगच्या, तर ते आपल्याला डिटेलमध्ये या टॉपिकमध्ये बघायचं आहे. तर असा एक ओझरचा ओव्हरव्ह्यू आहे सगळ्या पाचही टॉपिकचा, की टोटल जर तुमच्या या सब्जेक्टला किती टॉपिक आहेत, पाच टॉपिक आहेत. तर पाचही टॉपिकमध्ये थोडस इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघितला की त्याच्यामध्ये काय काय असणार आहे. थँक्यू.